गणेशोत्सव आनंदाचा सण असल्याने आवाजाच्या मर्यादा पाळाव्याच लागतील. त्याचे उल्लंघन केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील 29 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर खटले भरले असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महायुतीत नव्हे तर तुमच्या राष्ट्रवादीतच अन्याय होत होता, त्यामुळेच ते आमच्यासोबत महायुतीत आले आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री शंभराज देसाईंनी केले. सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर महायुतीत अन्याय होत असल्याचे विधान केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, खासदार सुप्रियताईंचे विधान चुकीचे आहे, उलट राष्ट्रवादीतच त्यांच्यावर अन्याय होत होता, त्यामुळेच अजित पवार हे महायुतीत आले आहेत. मंत्री अजित पवार समाधानी नव्हते म्हणून ते मकरंद पाटील यांच्यासमवेत आमच्यासोबत आले. पाटण मतदारसंघातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व विविध प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. या कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री शंभुराज देसाईंनी घेतला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी, मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक उपस्थित होते. कराड न्यायालयात खटला मागे घे असे म्हणत एका युवकर दोघांनी कोयत्याने वार केल्याची घटना गोळेश्वर तालुका कराड गावात घडली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी सत्यवान अतलिंगे वय 30 राहणार गोळेश्वर असे जखमी युवकाचे नाव आहे. तुकाराम सुभाष माळी राहणार गोळेश्वर व गणपती नागनाथ माळी राहणार बैलबाजार रोड मलकापूर अशी संशयितांची नावे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या निवासस्थानी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्री गणरायाची आरती केली. यावेळी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, महिला प्रदेशाध्यक्ष सौ चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार समाधान अवतडे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी नेते माणिकराव सोनवलकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सातारा शहरालगत महामार्गावरील म्हसवे तालुका सातारा गावाच्या हद्दीत तिघांच्या टोळीकडून पोलिसांनी 2 पिस्तूल व जिवंत काढतुसे जप्त केली. कारवाई दरम्यान अंधाराचा गैरफायदा घेऊन 2 संशयित तेथून पसार झाले. या प्रकरणात प्रथमेश उर्फ टॉम जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातऱ्यातील वाडेफाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही गाडीने अचानक पेट घेतला. यावेळी गाडीतून 21 जण प्रवास करत होते. चालक वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी दुपारी 1:45 सुमारास घडली. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवाडे यांनी 10 सप्टेंबरला 1944ला सातारा जिल्हा कारागृहाच्या तटावरून टाकलेल्या उडीला 80 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या शौर्य दिनानिमित्त सातारा मध्यवर्ती कारागृहासमोर नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी स्वातंत्र्यवीरांचे शौर्य तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे, तो आपण विसरता कामा नये, तीच पुरतीच खरी आपली प्रेरणा आहे. सातारा प्रति सरकारने स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेले योगदान सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखे आहे, असे प्रतिपादन वाळव्याच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी यांनी केले. साताऱ्यात ऐन गणेशोत्सवात पिसाळलेल्या कुत्र्याने मोती चौकातून प्रतापगंज पेठ, बुधवार पेठ तसेच मंगळवार पेठेतील सुमारे 35 जणांचा चावा घेतला व जखमी केले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सातारा नगरपालिकेकडून पिसाळलेल्या कुत्र्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली आहे. कोयना धरण प्रकल्पाच्या महाबळेश्वर तालुक्यातील काही गावे आणि खंडाळा तालुक्यातील वीर धरण प्रकल्पाच्या पुनर्वसित 3 गावांच्या मूलभूत सुविधांसाठी 15,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार मुकरंद पाटील यांनी दिली. सातारा जिल्ह्यात लंपी त्वचारोगाने पुन्हा एकदा थैमान घातले असून लंपी आजाराने 2 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 76 जनावरांना लंपीची बाधा झाली असून पशुपालक दास्तावले आहेत. सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसास्थळ आणि विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुले बहरण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच येथील फुलांच्या महोत्सवास प्रारंभ झाला आहे. गेले 5 दिवस साताऱ्यात गणेश आगमन मिरवणूक तसेच विसर्जन दिवस DJ वाजणार की नाही यावरून कात्याकूट सुरू असताना अखेर गणेश मंडळांचे प्रेशर घेत पोलिसांनी वाद्यांबाबत U-turn घेतला. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पोलीस वाद्यांवर कारवाई करणार असून रात्री 12 सर्व वाद्ये बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणेच होणार असून त्यात बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पोलीस करमणूक केंद्रात बुधवारी सायंकाळी गणेश मंडळ पोलीस यांच्यामध्ये बैठक पार पडली. यावेळी पोलीस उप अधीक्षक राजीव नवले यांनी प्रशासनाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगारांना 6 रोजगार उपलब्ध होणार आहे. शासकीय विभागाबरोबर खासगी संस्थांमध्येही या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. विविध यंत्रणांनी मनुष्यबळाची जास्तीत जास्त मागणी करून योजना यशस्वी राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी दिले.